दरम्यान कोल्हापूर शहरातील थी ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात आणि स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती आज पहाटेपासूनच मंदिरात विविध वीद धार्मिक विधी संपन्न झाले सायंकाळी जन्मकाळ सोहळा आणि त्यानंतर निघालेल्या पालखीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं दत्त जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा भक्ती संप्रदाय दिसून आला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते अनुसया आणि अत्री ऋषी पुत्र श्री दत्तात्रय यांचा जन्मसोहळा अत्यंत भक्तिभावानं साजरा होतो श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ असे दत्तांचे प्रमुख चार अवतार मानले जातात श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्त महाराज नृसिंह सरस्वतीच्या स्वरूपात वास्तव्य करत आहेत तर कोल्हापुरातील आझाद चौकातील दत्त भिक्षालिंग स्थानाचं महात्म्यही तितकंच मोठं आहे आज श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती अखंड नामजप करत हजारो भाविकांनी श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी दत्त दत्तजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला रात्री आठ नंतर पालखी सोहळा संपन्न झाला दत्त भिक्षालिंग स्थानाची महती मोठी असल्यामुळं दिवसभर या मंदिरात भाविकांची रीघ होती कोटीतीर्थ तलावाजवळच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हे मंदिर हजारो स्वामी भक्तांचं श्रद्धास्थान आहे इथंही अखंड नामजप यज्ञयाग सप्ताह आणि सहस्त्रचंडी याग सोहळा पार पडला गेले आठवडाभर विविध धार्मिक विधी मंत्रपठन यासह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं दत्तजयंती साजरी झाली फुलेवाडी इथं जुनं दत्त मंदिर आहे या ठिकाणी दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात दत्तजयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो दत्त दत्तजयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज हो सकाळपासूनच या मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न झाले अभिषेक होम हवन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचा घेतला दर्शनासाठी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती शालिनी पॅलेसजवळ दत्तमंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या मंदिरात दत्तजयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले भाविकांच्या वतीनं हरिनाम जपाचं आयोजन करण्यात आलं होतं साडे अकराच्या सुमाराला पाळणा म्हणून दत्तजयंती साजरी करण्यात आली गंगावेश जवळील दत्तगल्लीमध्ये श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा प्रसिद्ध मंदिर आहे दत्त जयंतीचं औचित्य साधून या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळपासून या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती ऐतिहासिक गगनगिरी गडावर दत्तजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली जयंतीनिमित्त गगनगिरीवर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती इचलकरांची शहर परिसरात दरवर्षी दत्तजयंतीचा औचित्य साधून भजन कीर्तन प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तसंच बाळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली दत्तसेवा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं नृसिंहवाडी ते इचलकरांजी पायी पालखीचं आयोजन करण्यात येतं याही वर्षी पहाटे पाच वाजता नृसिंहवाडीतील महादबा पाटील महाराज मठापासून या पालखीला प्रारंभ झाला पालखीत महादबा पाटील महाराजांच्या पादुका असलेला रथ अग्रभागी होता त्या पाठोपाठ दत्तगुरूंचा जयघोष करत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिंडी कुरुंदवाड शिरढोण टाकवडे मार्गे इचलकरंजीतील शाहू पुतळाजवळ आली दिवसभर इथं महाराज यांच्या उपस्थितीत भजन कीर्तन श्रींचा जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला त्रियुगी नारायण उत्तराखंड इथल्या महातपस्वी महामंडलेश्वर रामशरणजी गिरी यांच्या दर्शन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान शहरातील दत्त मंदिर गावभागातील दत्त मंदिर नगरपालिका यशवंत कॉलनी मळा यासह विविध ठिकाणी सामुदायिक श्रींचा जन्मोत्सव आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान महामंडलेश्वर रामशरणजी गिरी यांचं शिवाजी पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली